सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत गेल्या आठवडाभरापासून धो पाऊस आहे उत्तर पुणे त्या धणांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होते कुकडी प्रकल्पातील डिंभे येडगाव माणिकडोह वडूज आणि पिंपळगाव जोगे या पाचही धरणांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होती डिंभे धरण सत्तर टक्केपेक्षा जास्त भरलेलं आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत गेली आठवडाभरापासून धो धो पाऊस बरसत आहे त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व धरणामध्ये झपाट्याने पाणी पातळीत वाढ होत असून मी आता उभा कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा असलेले डिंबे धरण होते आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता धरणाच्या पाणी पातळीमध्ये सध्या समाधानकारक वाढ झालेली आहे एकूण जर धरणाची टक्केवारी जर बघितली तर आज रोजी या धरणामध्ये एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के पाणी साठा शिल्लक आहे डिंबे धरणाची एकूण जर पाणी कॅपॅसिटी जर आपण बघितली तर साडे तेरा टी एम सी पाणी साठा असले हे डिंबे धरण आज रोजी या धरणात दहा टा पाणी साठा उपलब्ध झालेला आहे त्यामुळे येत्या काळात पाऊस असाच मेहरबान राहण्याची गरज असणार तर कुकडी प्रकल्पातील धरणांची जर आपण पातळी जर सर्व धरणामध्ये बत्तीस टी एम सी पाणी साठा उपलब्ध होता असतो आज रोजी या सर्व धरणांमध्ये साडे चौदा टी एम सी उपलब्ध झाला दा असून मागील वर्षी हाच पाणी साठा साठा सतरा ऑगस्टला सत्तावीस टी एम सी उपलब्ध झाला होता परंतु या वर्षी सध्या पाऊस उशिरा पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी धरणांची पाणी पातळी सध्या कमी झालेले चित्र सध्या पाहायला मिळतं या ठिकाणची जर परिस्थिती पाहिजे तर एडगाव धरणामध्ये सध्या सहासष्ट टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे माणिकडो धरणामध्ये अठ्ठावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे वडजमध्ये सुद्धा शहाऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे पिंपळगाव जोगे धरणामध्ये सुद्धा नऊ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे सध्या या धरणांना पाणी पातळी शंभर टक्के होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असणार आहे त्यामुळे आता जसा पाऊस सुरू आहे दो दो तसाच पाऊस येत्या काळातही सुरू राहणं गरजेचं आहे तेव्हाच बळीराजा शेतकऱ्याला शेतीसाठी असेल किंवा पिण्यासाठी उपलब्ध पाणी मिळणार आहे हेमंत चापुडे जी चोवीस